नमस्कार, मी नंदेश खेडेकर। माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी। रायगड जिल्ह्यात सर्वत्र पावसाचं थैमान सुरू। अतिवृष्टीने किंजळगड व्यायामशाळा कोसळली, सुदैवानं जीवितहानी टळली, मात्र प्रचंड नुकसान। रेल्वेच्या मदतीला लाल परीची व्यवस्था। कणकवलीतून 17 एसटी बसेस मुंबईच्या दिशेने रवाना। तळोजा कारागृहावरती सीसीटीव्हीची राहणार करडी नजर। 331 सीसीटीव्ही कॅमेरे व यंत्रणा बसवण्यात यश। कारागृह सुरक्षिततेसाठी यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरणार। आणि खेडची कन्या डॉक्टर सादिया बशीर मुजावर यांना MBBS डिग्री प्राप्त। नॅनटॉंग विद्यापीठ चीन येथून मिळवली डिग्री। डॉक्टर सादिया यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव। पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यात सर्वत्र पावसाचं थैमान सुरू असताना नदींची पाण्याची पातळी ओलांडल्याने महाड तालुक्यात अनेक ठिकाणी सकळ भागात पाणी साचल्याने संपर्क तुटला असताना महाड तालुक्यातील किंजळगड येथील अंगणवाडी शेजारील सभागृह कोसळल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली। या सभागृहामध्ये ग्रामपंचायत व्यायामशाळा कार्यरत होती। सकाळ संध्याकाळ तेथे तरुण वर्ग व्यायाम करण्यासाठी जात होते। सुदैवाने या घटनेवेळी तेथे कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय, परंतु वास्तूचं, व्यायामाच्या व इतर साहित्याचं मोठं नुकसान झालंय। मिळालेल्या माहितीनुसार हे सभागृह जिल्हा परिषद मार्फत 8 ते 10 वर्षांपूर्वी बांधण्यात आलं होतं। तसंच घटनेची रितसर पंचनामा आता करण्यात येणार असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून सध्या प्राप्त झालेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत केलंय। जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालेली असून तेरेखोल, भंगसाळ, सुगड या नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडली। जिल्ह्यात पावसाची रिपरिप अशीच सुरूच आहे। सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस होत असल्याने नद्यांना पूर आलाय। कुडाळ शहर आणि रेल्वे स्टेशन जोडणाऱ्या मार्गावरती तसंच बाबासाहेब आंबेडकर नगरात पाणी आल्याने नागरिकांना या भागाशी संपर्क तुटलेला आहे। कुडाळ स्कूलमध्ये जाताना अजिबात पाणी नाही होतं, पण आता शाळेतून समजलं की पाणी आहे म्हणून लवकर सोडलं आणि आता बघितलं तर खूप आहे इकडे पाणी। आता तू घरी जाताना या पुराच्या पाण्यातून जातोय, काय धोका वाटत नाही? धोका वाटतो, तर जास्त छाती एवढं पाणी असलं तर जाऊ शकत नाही, घरी थांबावं लागेल कुठेतरी। आता इथे पूर आहे, तुझ्या घराच्या आजूबाजूला पाणी पूर परिस्थिती आहे का? हो, आमच्या तिकडे पुढे एवढंच असतं पाणी। आता तू जाणार कसं काय? मी आता जाणार पाण्यातून जाणार, चालत नाही। पण ह्या पुरामध्ये जाण्यानं तर मार्ग पुरात बंद झालाय, वाहतूक गाडी रिक्षा टू व्हीलर काहीच जात नाही, कारण हा भाग एकदम सकल झालेला आहे म्हणून। आणि आता ह्या घराच्या आजूबाजू या पुराच्या आजूबाजूला घरं पाण्याखाली गेले, त्यांना आपण त्रास होतोय का? खूपच त्रास होतो, म्हणजे रात्रीच्या वेळी तर झोपत नाही, 2 दिवस आज तिसरा दिवस। किती घरं पाण्याखाली आहेत अंदाजे? तरी अंदाजे सांगू शकत नाही, तरी 30-35 घरं आहे। त्या लोकांचं काय? त्या लोकांचं काय, वरती जाऊन कोणा शेजाऱ्या पाजाऱ्याकडे राहतात। त्रास होतो? हो त्रास होतो, भरपूर त्रास होतो, पावसाळ्यात दिवस त्यांची हालत खराबच होते। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून पावसानं धुवाधार बॅटिंग केली असून खेड व चिपळूण येथील जनजीवन सध्या विस्कळीत झालंय। तर रत्नागिरीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मारुती मंदिर येथील नेहमीचा रहदारीचा रस्ता हा सध्या पाण्याखाली गेलेला आहे। या ठिकाणी भाजी मार्केट असून शहरातील नागरिक या ठिकाणाहून भाजी खरेदी करतात, त्यामुळे नेहमीच वर्दळ असते। मात्र हा रस्ता सध्या पाण्याखाली गेलेला असून नागरिकांचे मोठे हाल झालेले पाहायला मिळत आहेत। कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एसटीच्या 17 गाड्या कणकवली स्टेशनवरून सोडण्यात आलेल्या आहेत। वृद्ध, अपंग व आजारी प्रवाशांसाठी एक स्लीपर बसची सोय करण्यात आलेली आहे। मंगलोर एक्सप्रेस पहाटेपासून कणकवली स्थानकात थांबू नये, अखेर ही ट्रेन रद्द करण्यात आली। 6 तासानंतर अडकलेले प्रवासी बसने मुंबईच्या दिशेने रवाना झाले। प्रवाशांना दिलासा मिळाला असून त्यांनी समाधान देखील यावेळेला व्यक्त केले।
कोकण रेल्वे दिवाणखवटी येथे बोगद्याजवळ दरड कोसळल्याने मांडवी एक्सप्रेस दिवा पॅसेंजर येथील प्रवाशांना मुंबई येथे सोडण्याकरता उपप्रबंधक यांनी केलेल्या मागणीनुसार खालीलप्रमाणे बस सध्या पुरवण्यात येत आहेत. रत्नागिरी स्टेशन 40 तसेच चिपळूण स्टेशन 18 बस, खेड स्टेशन 10 बस उपलब्ध करून सध्या देण्यात आलेले आहेत. आता कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटीतून नियोजित स्थळी पाठवण्याची कार्यवाही सध्या सुरू करण्यात आली आहे. तळोजा मध्यवर्ती कारागृह नवी मुंबई येथे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांच्या शुभ हस्ते सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणेचं उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग भायखळा मुंबई 8 योगेश देसाई तसेच वरिष्ठ तुरुंग अधिकारी व इतर तुरुंग अधिकारी कर्मचारी यावेळेला उपस्थित होते. कारागृहातील बॅरेक्समध्ये दाखल बंद्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी 451 सीसीटीव्ही कॅमेरे सध्या प्राप्त झालेले असून त्यापैकी 331 सीसीटीव्ही कॅमेरे व यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. तसेच बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधण्यासाठी नवीन 15 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेट या कारागृहात प्राप्त झालेले असून सदरची यंत्रणा बसवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच कारागृह सुरक्षेसाठी बॉडी स्कॅनर मशीन या कारागृहास उपलब्ध करून देण्यात येणार असून सदर सुविधेचा वापर बंद्यांची झडती घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कारागृह अत्याधुनिक करण्यासाठी या सर्व यंत्रणा प्राप्त करण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे 1 अमिताभ गुप्ता यांचं मोलाचं योगदान लाभलं असून आता तळोजा कारागृहावरती सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर राहणार आहे. ते आपल्याला दोन गोष्टी असतात, एक सिक्युरिटी असतात आणि दुसरे काही एलिगेशन असतात. तर आपण गेले 1 वर्षापासून प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही लावण्याच्या प्रयत्नात होतो. त्याच्यापैकी एक मोठा आणि महत्त्वाचा तळोजा होता. तर आज 451 CCTV कॅमेरा लावण्यात आलेले आहेत. एकदम उत्कृष्ट दर्जाच्या CCTV कॅमेरा आहेत. मी पाहिला असेल, क्वालिटी HD आहेत. आणि त्याच्यामुळे काय असणार आहे की सिक्युरिटीला ते एक त्याचा एक ॲडिशनल ते फीचर येणार आहेत. कोणाला काय करताना तर सगळ्याला कळेल. आणि त्याच्यामध्ये AI इनेबल्ड आहे. काय घटना घडली की आणि समजा आपला माणूस ते मॉनिटर करत नसेल तरीसुद्धा आपण जे काही फीड केलं त्याप्रमाणे आपल्याला नंतर क्लिपिंग देता येईल. आणि ह्याच्यामुळे ॲलिगेशनचे बाब पण कमी होणार आहेत. आधी आपले लोकावर बिझनेस कंप्लेंट करायचे, आपले लोक बिझनेसवर कंप्लेंट करायचे. आता तुमचे स्टेटमेंट माझे स्टेटमेंटचे जे CCTV सगळे गोष्टी कवर होतील. आणि सिक्युरिटी आणि हे एलिगेशन दिसणं फार महत्त्वाचे आहे. आणि ट्रान्सपरन्सी आपण जे म्हणतो ना, सर्व गोष्टी एक ट्रान्सपरन्सीचा भाग असतात. त्याच्यामुळे ते हे सोयी पडणार असं. रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील 2 विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे उमेदवार द्यावेत अशी आमची मागणी असून महायुतीतून हे 2 मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षाला सोडावेत यासाठी लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातून राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ, राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिले. राज्याची विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे, आता हे जवळजवळ निश्चित झालं आहे. या पार्श्वभूमीवरती प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने संभाव्य उमेदवार मतदार आपापल्या मतदारसंघावरती दावे करण्यास सुरुवात करतो. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदारसंघातून विद्यमान आमदार शेखर निकम यांना पुन्हा संधी मिळावी व राजापूर व गुहागर या 2 मतदारसंघातील 1 मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षाला मिळावा अशी आमची मागणी असून तशी मागणी आम्ही रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्ष नेतृत्व म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे करणार असल्याचं जाधव यांनी सांगितलंय. चिपळूण विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. तिथे विद्यमान आमदार शेखर निकम अतिशय उत्तम प्रकारे काम करत असल्याने तेच पुन्हा उमेदवार असावेत. तर राजापूर मतदारसंघात अजित यशवंतराव हे अतिशय उत्तम प्रकारे काम करत असल्याने त्यांना राजापूरमधून उमेदवारी मिळावी. तसंच गुहागर मतदारसंघ जरी आम्हाला मिळाला तरी ते सुद्धा एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असून तेथे सुद्धा राष्ट्रवादीचं काम चांगलं असल्याचं आम्हाला तेथून उमेदवारी मिळाली तरी चालेल. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातून 2 विधानसभा मतदारसंघ मिळावेत अशीच आमची मागणी पक्ष नेतृत्वाकडे असेल असं यावेळेला बाबाजी जाधव म्हणाले आहेत.
तळा शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेत KYC करण्यासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने बँकेत KYC करणे म्हणजे नागरिकांसाठी एक प्रकारे डोकेदुखी ठरत आहे. याबाबत तळा तालुका शेतकरी संघटनेतर्फे शाखा व्यवस्थापकांना निवेदन देखील देण्यात आले. बँक ऑफ इंडिया ही तालुक्यातील अग्रगण्य बँक असल्याने संपूर्ण तालुक्यातील जवळपास 80% खाती ही बँक ऑफ इंडिया शाखेत आहेत. RBI नियमानुसार KYC करणे अनिवार्य करण्यात आल्याने बँक ऑफ महाराष्ट्र तळा शाखेत नागरिकांची कायम वर्दळ असते. मात्र ही KYC करीत असताना नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी लोकांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय. ज्यांच्याकडे हे काम असतं ते नेहमीच हिंदी भाषिक असतात व खातेदारांशी व्यवस्थित संभाषण होत नसल्याने याचा अडथळा अनेक खातेदारांना होतो. त्यातच बँकेचे कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे बोलत असल्याचं सर्वसामान्य नागरिकांची मोठी कुचंबना होते. याबाबत तळा तालुका शेतकरी संघटनेतर्फे बँकेत निवेदन देण्यात आलं असून KYC बाबत सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. तसंच KYC बाबत परिस्थिती सुधारली नाही तर तालुक्यातील शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचंही सदर निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आलंय. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत, उपाध्यक्ष रवी मांडवकर, सचिव कैलास पायगुडे यांसह शेतकरी बांधव उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोटणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समोर असणाऱ्या इमारतीवरती मोबाईल टॉवर बसवण्यात आलाय. हे टॉवर हटवण्याकरता स्थानिकांनी मनसेकडे धाव घेतली. सदरचे टॉवर अनधिकृत असल्याचं सांगत या संदर्भात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. या कार्यकर्त्यांनी आज रोहा तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करत या संदर्भात उठाव सुरू केलाय. मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे हे स्वतः या प्रश्नावरती आमरण उपोषणास बसलेत. या आंदोलनाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त पाठिंबा देखील मिळतोय. त्यामुळे आता या अनधिकृत टॉवर बाबतीत रोहा प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय. नागोटणे येथील एका बिल्डिंगवर अनधिकृत मोबाईल टॉवरचं काम चालू आहे. त्या टॉवरला तिथल्या स्थानिक लोकांनी विरोध केला. 4-5 महिन्यापूर्वी हा विरोध केला, परंतु तहसीलदार म्हणतात की आम्ही त्यावर कारवाई केली, गटविकास अधिकारी म्हणतात आम्ही कारवाई केली, ग्रामपंचायत म्हणते आम्ही परमिशन दिलेली नाही आहे. मग हा टॉवर उभा राहिला कसा असा सर्व आमच्या महाराष्ट्र सैनिकांना प्रश्न पडलेला आहे. तिथले नागरिकांनी आम्हाला मनसेकडे एक निवेदन दिलं आणि सांगितलं की ह्यामध्ये आम्हाला न्याय मिळवून द्या. त्या अनुषंगाने आज आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत. चर्चा झालेली आहे. ते म्हणतात की हे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांकडे आहे, पण गटविकास अधिकारी मॅडम म्हणतात की आमच्याकडे ते अधिकार नाहीत, मला बघावं लागेल. तर त्यांचं त्यांनाच माहिती, पण जोपर्यंत टॉवर हा पूर्ण हटवत नाही, त्याचा स्ट्रक्चर खाली उतरवत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार. खेडचे माजी नगरसेवक बशीर मुजावर व माजी नगरसेविका कौसर मुजावर यांची कन्या डॉक्टर सादिया बशीर मुजावर हिने नॅनटाँग विद्यापीठ चीन येथून MBBS डिग्री प्राप्त केल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. डॉक्टर सादिया मुजावर खेडमध्ये आपल्या गावी आल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर भेटून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. यावेळी डॉक्टर सादिया मुजावर यांनी माझे कोकणशी संवाद साधत प्रतिक्रिया देखील दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर सादिया बशीर मुजावर. मी चायना नॅनटाँग युनिव्हर्सिटीमधून MBBS डिग्री कम्प्लीट करून आत्ताच आलेली आहे. नॅनटाँग मी निवड केली कारण की चायना टेक्नॉलॉजीमध्ये खूप फास्ट आहे आणि तिथली प्रॅक्टिस खूप छान आहे. इथे आल्यानंतर, खेडमध्ये आल्यानंतर खेडवासी येऊन माझा सत्कार सन्मान करत होते. त्यांच्या आशीर्वाद आणि प्रेमसाठी खूप खूप धन्यवाद. हे स्ट्रगल आणि हे जी मी डिग्री घेतलेली आहे ह्यामध्ये माझ्या पॅरेंट्स, माझ्या फ्रेंड्स अँड माझ्या रिलेटिव्हचं खूप खूप सपोर्ट होतं. त्याबद्दल खूप खूप थँक्यू. माझे पॅरेंट्स, स्पेशली माय फादर, इज ऑलवेज इन्वॉल्व इन सोशल ॲक्टिव्हिटीज. लाईक हिम, आय वूड लाईक टू फॉलो हिज फुटस्टेप अँड मै सोशल ॲक्टिव्हिटीज करणं चाहती हूँ और लोगों की हेल्प करणं चाहती हूँ. एक पाऊल आर्थिक सक्षमतेकडे हे ब्रीदवाक्य घेऊन आर्थिक क्षेत्रात आघाडी घेऊन काम करणाऱ्या संस्थेची दिनांक 14 जुलै 2024 रोजी अखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघ संचलित खारवी समाज भवन हेदवतड गुहागर येथे मुसळधार पर्जन्यवृष्ट सुरू असताना संपूर्ण जिल्ह्यातून लक्षणीय उपस्थिती वार्षिक अधिमंडळ बैठक संपन्न झाली. सभेची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाले. गत आर्थिक वर्षातील लेखाजोखा संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रसाद खडपे यांनी मांडला.
संस्थेची वर्धिष्णू आर्थिक स्थितीची बलस्थाने, भविष्यातील योजना व सभासदांकडून उत्तम सहभागाची अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी मार्मिक विश्लेषण केलंय. आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.